नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. भाजपा नगरसेवक व उद्योगपती मनोज राय यांचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. सकाळी त्यांनी आपले कार्यालयाजवळ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते व संध्याकाळी आपल्या कार्यालयाजवळ त्यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा केला. त्यांनी केलेले आवाहन अनुसार, मला फुलगुच्छ काही देऊ नका. कोल्हापूर येथे झालेल्या पूरमध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना काही मदतीसाठी मला मदत करा. ती मदत मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने त्या लोकांपर्यंत देऊ असे त्यांनी आवाहन केले होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व त्यांना फुलगुच्छ न देता काहीतरी मदत म्हणून दानपेटीमध्ये दान दिल्या. यावेळी आमदार गणपत शेठ गायकवाड, उद्योगपती संजय शेठ गायकवाड, नगरसेवक व उद्योगपती नवीन गवळी, कार्यसम्राट नगरसेवक कुणाल पाटील, नगरसेवक मलेश शेट्टी, परिवहन सदस्य संजय मोरे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. हर कुछ
दोस्त कहलाए, हर गली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये पयाम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए आए तो कयामत आए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। कोल्हापुर के लिए आज मेरा ये जन्मदिन है, मैंने सबको आह्वान किया है कि मुझे फूल का गुच्छा मत लाइए, फिर भी लोग कुछ लोग लेके आ रहे हैं। मैंने बोला है कि आप पैसा दीजिए, जो पैसा आप लोग देंगे उतना पैसा मैं अपना जेब का डालूंगा। पर हमारे भाई हमारी बहनें जो कोल्हापुर सांगली के जो हैं, हमारे लोग जो बंधु हमारे अड़चन में हैं, दुख की घड़ी में है, पानी में पूरा डूब गया है, हम सब मिल के मुख्यमंत्री राहत कोष में पैसा देवे, जिससे सरकार के हाथों उनका विकास हो, सरकार के हाथों जिसके मत घर गिर गए हैं, जिसका भी जो टूट फूट गया है, सब गवर्नमेंट के हाथों से पैसा जावे और उनका विकास हो। क्योंकि सेवा करने के लिए सरकार है, हम सब ने मिल करके सरकार को पैसा देना चाहिए, मदद का हाथ बढ़ाना चाहिए, जिससे सरकार सबका काम करे। हमारा उधर जा करके उधर देने का हमारा काम नहीं है, सरकार ने के पास सिस्टम है, सरकार सब करेगी। उधर के लोक प्रतिनिधि, उधर के आमदार खासदार, उधर के सरपंच, वो सब करने के लिए अब उधर के तहसीलदार कलेक्टर हमारे मुख्यमंत्री जी हरदम जा रहे हैं, वो लोग सब लोग हैं। हमने सिर्फ मुख्यमंत्री राहत कोष में जमा कराना चाहिए, जिससे कि उधर का विकास हो, उधर का जो भी मदद हो सके। और मैं सबसे अपील करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा हम लोग मुख्यमंत्री राहत कोष में जितना हो सकता है पैसा जमा कराएं, जिससे लोगों की मदद हो। हमारे बाढ़ पीड़ितों में जो बंधु भाई हमारे डूबे हैं, जिसका सब चला गया है, उसको सरकार भरपूर मदद कर सके, जिससे उनका फिर से विकास हो। नमस्कार। वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे त्यांनी जो उपक्रम राबवला, जे पूरग्रस्त आहे ना, आर्थिक मदत कुठेच मिळत नाही, पण त्यांचं ध्येय असं मोठं आहे उद्योगपती असताना, परंतु किती कमी असेल तरी कमीच असतं, त्याच्या हिशोबाने त्यांनी जे आज इथे दानपेटी ठेवून त्यांनी पूरग्रस्तांना डबल देणार अशी हे केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक कल्याण पूर्वेकरांकडून आभार मानतो आणि असंच त्यांचं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि ते सोसाल जे ये अपेक्षा रखता हूँ। माँ आई तिसाई जर्नी प्रार्थना करतो, त्यांचे 100 वर्ष आम्हाला दिसू द्या, हीच प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाढदिवस ते साजरा करत असताना जे पूरग्रस्त आहेत, त्या पूरग्रस्तांसाठी त्यांनी भेटीत बॉक्स ठेवली, त्या डोनेशन बॉक्स, आणि त्या डोनेशन बॉक्समध्ये जे बुके वगैरे आणणार आहे, त्यांचे बुके वगैरे न स्वीकारता त्यांनी त्या डोनेशन बॉक्समध्ये पैसे टाकायला सांगितले आणि त्या माध्यमातून पूरग्रस्तांना त्यांनी मदत करण्याचा निर्धार ठेवलेला आहे। मी मनोज सेठ यांचं खूप खूप आभार मानेन। काही एक सामाजिक क्षेत्रामध्ये आल्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांची जाणीव ठेवणारे माणसं या देशामध्ये आहेत। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांच्याकडून अशी समाजसेवा घडत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मात्र हमारे मनोज राय सर, उत्तर भारतीय के नगर सेवक, उनको मैं जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना देना चाहता हूँ। जियो हजारों साल सर, और ऐसे ही हमारे उत्तर वाला एक
हम बचाते ही हैं। और सर ऐसे ही हमारे हम युवाओं के प्रेरणा तक भी हैं और हमेशा हम लोग को सपोर्ट करते हैं। सर जन्मदिन की फिर से शुभकामनाएं। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।